नमस्कार, रूपालीज किचन यूट्यूब मराठी चॅनलमध्ये मी रूपाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. तर फ्रेंड्स, आज आपण दोडक्यापासून दोडक्याचा ठेचा कसा बनवायचा आज ह्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग ह्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूयात. दोन मोठ्या आकाराचे दोडके घ्यायचेत आणि नंतर एक मोठ्या आकाराचा कांदा चिरून घेतलाय. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 8 ते 10 हिरव्या मिरच्या, मुठभर खोबऱ्याचा खीस आणि ताजी ताजी कोथिंबीर. हा दोडक्याचा ठेचा मी आज खूप साध्या पद्धतीनं बनवणार आहे. हा दोडक्याचा ठेचा करत असताना आपल्याला ह्याच्यासाठी हरभऱ्याची डाळ 5 ते 6 तास अगोदरच भिजत टाकायची आहे. या ठिकाणी तुम्ही आवडीनुसार मुगाची किंवा मटकीची कोणतीही आवडीनुसार डाळ वापरू शकता. दोडक्याचा ठेचा बनवण्यासाठी या ठिकाणी आपण आता वाटण बारीक करून घ्यायचं आहे. लसूण, हिरव्या मिरच्या, खोबरं आणि कोथिंबीर हे बारीक करून घ्यायचं. ह्याच्यामध्ये तुम्ही आलंसुद्धा वापरू शकता. हे सर्व मिक्सरवरती बारीक करून घेऊ. तर अशा पद्धतीनं हे आपण वाटण बारीक करून घेतलेलं आहे. हे दोडके अगोदरच आपल्याला स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत. ह्या दोडक्यांचा बुडखा आणि देठ आपल्याला हाताने मोडून टाकायचं आहे. दोडक्याच्या ज्या शिरा आहेत त्या आपल्याला तशाच ठेवायच्या आहेत. आता हा दोडका आपण खिसणीच्या मदतीनं व्यवस्थित बारीक आकारावरती अगदी खिसून घेऊ. ठेचा बनवत असताना आपल्याला मध्यम किंवा मोठ्या आकाराचे दोडके घ्यायचे आहेत. ते जास्त कवळे देखील नसायला पाहिजेत. या ठिकाणी सगळे दोडके खिसून झालेले आहेत. आता हे जे जाडसर तुकडे आहेत ते आपल्याला फेकून न देता हे सुद्धा आपल्याला तुकडे खिसून घ्यायचे आहेत बारीक आकारावरती. तर अशा पद्धतीनं हे आपले दोडके खिसून झालेले आहेत. हा आता दोडक्याचा खीस आपला 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे, जेणेकरून ह्याच्यामधला हिरवेपणा कमी झाला पाहिजेत. हा खीस धुवून झाल्यानंतर ह्याच्यामधलं पाणी व्यवस्थित निथळून आणि पिळून आपल्याला बाहेर काढायचं आहे आणि असा घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे त्याचा. नंतर या ठिकाणी गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवली होती, त्याच्यामध्ये 3 ते 4 चमचे आपल्याला तेल घ्यायचे आणि तेल चांगलं गरम झालं की लगेचच त्याच्यामध्ये जिरी आणि त्याच्या पाठोपाठ मोहरी टाकून घेऊ आणि लगेच 7 ते 8 कढीपत्त्याची पाने देखील टाकून घेऊ. कढीपत्ता चांगला तडतडला की लगेचच बारीक चिरलेला कांदा देखील ह्या कढईमध्ये टाकून घेऊ. ह्या कांद्याला जोपर्यंत गुलाबी रंग येत नाही तोपर्यंत हा कांदा तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊ. काही मिनिटांनंतर कांद्याला छान गुलाबीसर असा रंग आलेला आहे. आता त्याच्यामध्ये बारीक केलेलं जे वाटण आहे ते ह्याच्यामध्ये टाकू आणि जोपर्यंत ह्याचा कच्चेपणा कमी होत नाही तोपर्यंत हे वाटण आपल्याला परतून घ्यायचे. आता ह्याच्यामध्ये वरून 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा धना पावडर आणि 1/2 चमचा गरम मसाला. तुम्ही या ठिकाणी आवडीनुसार मसाले वापरू शकता. हे सर्व आता आपलं व्यवस्थित परतून झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये बारीक खिसलेला दोडका आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. दोडक्याचा खीस टाकून झाला की लगेचच आपल्याला ह्याच्यामध्ये भिजवलेली हरभऱ्याची डाळ ती देखील लगेच टाकून घ्यायची आहे. डाळ टाकल्यानंतर आता हे सर्व मिक्स करून घेऊ.
हा ठेचा शिजण्यासाठी आपल्याला 5 ते 7 मिनिटं लागतात। हे सर्व मिश्रण एकत्र करून झाल्यानंतर आता त्याच्यामध्ये वरून चवीनुसार मीठ टाकून घेऊ। मीठ आवडीनुसार कमी जास्त वापरू शकता। मीठ टाकल्यानंतर देखील हे सर्व मिश्रण आपल्याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता हा ठेचा आपल्याला शिजून घ्यायचा आहे, त्याच्यासाठी वरून एक झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे। काही मिनिटांनी हे झाकण काढून घ्यायचं आहे। हा ठेचा पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। परत ह्याच्यावरती झाकण न ठेवता हा ठेचा असाच आपल्याला शिजून घ्यायचा आहे। जर तुम्हाला दोडक्याची भाजी आवडत नसेल तर तुम्ही हा दोडक्याचा ठेचा अशा पद्धतीनं एकदा नक्की बनवून बघा। 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर हा शेंगदाण्याचा कूट सर्वत्र मिक्स करून घेऊ। हा ठेचा आपल्याला शिजवत असताना एकदम मऊसर आणि एकदम खरपूस रंग येईपर्यंत हा ठेचा आपल्याला परतून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं। हा ठेचा भाकरीसोबत खायला एकदम मस्त लागतो। हा ठेचा एकदम छान आणि मस्त असा शिजलेला आहे। आता गॅसची फ्लेम आपल्याला पूर्णपणे बंद करून घ्यायची आहे। ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल। आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा। आणि जर आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात अशा छानशा रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।